हे मशीन शॉपमधील फिटिंग सेक्शन आहे. आपल्याला इथे आता एक जॉब करायचा आहे. जॉबचं ड्रॉइंग आपल्याला हे ड्रॉइंगप्रमाणे दिलेले ड्रॉइंग असणार. त्याप्रमाणे त्याचा राईट अँगल पहिल्यांदा करून घ्यावं लागणार. याला 4 रेडियस आहे. याला मध्ये 1/4 ड्रिल आणि टॅपिंग आहे. त्याला 1/4 BSW-चा इथे 4 याला रेडियस. हे झाल्यानंतर ते आपण जॉब करत असताना हे टूलबॉक्स यायला पाहिजे. त्याच्यामुळे टूलबॉक्समध्ये अप्रॉन फाईल, एक स्क्वेअर फाईल, दुसरी ट्रँग्युलर फाईल, ही फ्लॅट फाईल. ह्या फ्लॅट फाईलचा यूज जास्त आहे, कारण हे बाकी त्याला लागणारे फक्त माहिती म्हणून आपल्याला हे डेमो दाखवून येतो. त्याच्यामध्ये आपल्याला हे ट्रान्सफर आहे. हे ट्रान्सफर कशासाठी, हा जॉब राईट अँगल झाला मी झाला चेक करण्यासाठी. ओके, नंतर याच्यामध्ये स्केल आहे. स्केल कशासाठी, ही आपल्याला मेजरमेंट घेण्यासाठी. याला आपल्याला टॅपिंग ड्रिलिंग आहे त्याप्रमाणे. ओके, ह्या टूलबॉक्स घेत असताना सगळ्या गोष्टी 5-6 मोजून ठेवायच्या रिटर्न देत असताना. हा नंतर बघा, त्यामध्ये टॅप जो आहे हा 1/4 टॅप आहे. हा टॅप होल्डर आहे. आणि ड्रिल जे आहे, ड्रिल पण 5 mm आहे. BSW-चा टॅप आहे हा 1/4. ओके, हे झाल्यानंतर त्या जॉबला मार्किंग करून घ्यायची आपल्याला. हा जो जॉब आहे हा आता रफली आहे. हा आपण दोन साईडनं कट केलेला हा फ्लॅट फ्लॅट बाजू आहे. हे आता राईट अँगल करत असताना पहिल्यांदा ते व्हाईसला पकडायचं. जॉब पकडत असताना फार उंच पकडायचा नाही असा एवढा, कारण काय होते नाही तर मग व्हायब्रेट होते. त्यासाठी आपल्याला पकडत असताना 10-15 mm वर पकडायचं जॉब आणि बऱ्यापैकी राईट अँगल पकडायचा. ओके, ही फ्लॅट फाईल आहे. ही फ्लॅट फाईलने याला पूर्ण आता ही बाजू क्लिअर झाली की त्याला हा काय करा, ट्रायस्कोप उलटा ठेवून बघायचा. त्याला गॅप दिसते का? आता गॅप दिसत नाही. ओके, ही बाजू झाल्यानंतर त्याला पर्टिक्युलर ही करून घ्यायची. जेव्हा फटकावून घ्यायचा फ्लॅट फाईलच यूज करायची. फाईल मारत असताना ही स्ट्रेट असली पाहिजे. खाली किंवा अशी वर करायची. काय होते त्यामुळं त्याला रेडियस येतो. हा फ्लॅट भाग झाला. ओके, स्केअर आता असं न लावताय त्याला फिक्स करायचं आहे. बघायचं ही गॅप आहे. ही गॅप आहे म्हणून काय करायचं, परत लावायचं जॉब स्ट्रेट आणून घ्यायचं. परत घासायचं. ही बाजू जास्त आहे कळी. आता याला पॅरलल ही बाजू झालेली आहे. तशीच याला पर्टिक्युलर ती करून घ्यायची. तिसरी बाजू घ्यायची. याला पर्टिक्युलर ही झाली, याला पर्टिक्युलर ही झाली, याला ही करून घ्यायची लास्ट. बाजू झालेली आहे. यालाही 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 चार झालेले आहे. हे झाल्यानंतर आपल्याला आता याला रेडियस करायची. R5 ओके, याला जॉब पकडत असताना आपण वर पकडायचं. फार जास्ती असतं 15-20 mm जरी वर पकडला पण चालते. आणि घट्ट करायचं. नंतर काय करायचं, फ्लॅटच फाईल घ्यायची. ओके, फ्लॅट फाईल फ्लॅट करून घ्यायचा आणि याला रेडियस द्यायचं. ही एक बार झाली. दुसरी सेम पकडायची.
मला फक्त सेव्ह करायचं. ओके, परत तिसरे बघून घे. मस्त करून घ्यायचं फ्लॅट पाहिजे. ओके, चार रेडे झाले 5 आर मध्ये. ओके, आता ही प्लेट आहे, याला आपल्याला ड्रिलिंग आणि टॅपिंग करायचं. त्यासाठी काय करायचं, याला पूर्ण चॉक लावून घ्यायचं. याला टॅपिंग आणि ड्रिलिंग करण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं. याला 1/4 टॅप 5 mm ड्रिल आपण यूज करतो. ओके, आता मार्किंग बघा. हा स्कायबर आहे, स्केल पट्टी दिलेली आहे. करेक्ट एक सेंटर लाईन मारून घ्यायची. ओके, हे दोन्ही पॉईंट क्रॉस झालेले आहेत. आता आपण एक टेम्पलेट केलेली आहे, कशासाठी ड्रिलचा साईज फिक्स करून इथे ठेवायचा आहे. आणि याला हा पंच आहे, याला मार्क करून घ्यायचा. ओके, पंच झालेला आहे. आता आपल्याला प्रोसेस काय करायचं, ड्रिलिंगवर जायचं. ओके, दिलेल्या पंचप्रमाणे मारायचं. ओके, याला आता टॅपिंग करायचं. हा टॅप होल्डर टॅप याला टॅप करत असताना सेंटरला सपोर्ट देऊन हळूहळू याला 2 थ्रेड एंगे झाले की कंटिन्यू करायचं. टॅप मारत असताना रिव्हर्स फॉरवर्ड करायचं, ज्याच्यात अडकलेले चिप्स खाली येतात. ओके, अन्यथा कंटिन्यू जर मारला असता काय होतो आहे, टॅप तुटण्याची शक्यता. ओके, हा झाला हा टॅप, रिटर्न बाहेर यायचा. नंतर दुसरा, याला पण सेमच, सेंटरला सपोर्ट देऊन त्याला गाईड आलं की एक थेट अडकला की कंटिन्यू मारायचं, पण रिव्हर्स फॉरवर्ड करून टॅपिंग करायचं, अन्यथा ते चिप्स अडकून टॅप तुटण्याची शक्यता असते. टॅप करत असताना गडबड करायची नाही, लांब उभं राहायचं, थोडं व्यवस्थित काळजीपूर्वक टॅप मोडणार याची काळजी घ्यायची. ओके, झाले दोन्ही टॅप पण झालेले आहे. अशा तऱ्हेने टॅपिंग, ड्रिलिंग आणि रेडियस, आणि आपण याला व्हाईट करून घेतलेला फ्लॅट फाईल, सगळ्या बाजू राईट अँगल करून प्लेन पण करून घेतलेला. ओके, आता हे संपल्यानंतर आपल्याला प्रोसेस शीट भरायची. ओके, आता तुम्हाला ही मोकळी प्रोसेस शीट दिलेली जे बॅक साईडला आपल्याला ड्रॉईंग काढायचं. आता ॲज पर शॅम्पर तुम्हाला एक प्रोसेस शीट दाखवतो आहे, हे बघा.
रोल नंबर द्यायचा, बॅच नंबर, तुमचा क्लास कुठला असेल, नेम, कॉन्टॅक्ट नंबर इथे देतो, आणि साईज वगैरे, मटेरियल कुठलं वापरलं, एम एस प्लेट आहे, ही जी प्लेट आहे स्टीलची प्लेट आहे, एम एस, ओके, त्याचा 65x65x6 असा साईज आहे, ओके, हा राईट अँगल झालेला. नंतर तुमच्या डिटेल्स दिलेल्या तारखाप्रमाणे प्रॅक्टिकल जे होतात त्याप्रमाणे लिहायचं, आणि काय काय केलं आहे तुम्ही, पहिल्या प्रॅक्टिकलला काय केलं, सेकंड प्रॅक्टिकलला काय केलं, असे व्यवस्थित पुढचं सीट लिहून घ्यायचं. आणि बॅक साईडला जे आहे ड्रॉईंग, या जॉबचं ड्रॉईंग काढायचं हे बघ, ओके. हे कम्प्लीट झाल्यानंतर इथे डिपार्टमेंटला सेक्शनला आणून द्यायचं आणि सबमिट करणार. अशा पद्धतीने आपला हा जॉब पूर्ण झालेला आहे. आणि जॉब करत असताना पूर्ण काळजीपूर्वक जॉब करावा.